नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं नीलश सरद यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण नवीन ए टी एम जे आहे ते सुरू कसं करायचं हा भाग आपण समजावून घेणार आहोत ए टी एमबरोबर जो पिन येतो तो, तो पिन ॲक्टिवेट कसा करायचा सुरुवातीला जे ए टी एम आपल्याला भेटतं ते ॲक्टिवेट केल्याशिवाय कुठेही आपण त्यावरून पैसे काढू शकत नाही ते ॲक्टिवेशन कसं करायचं हा भाग आपण आता व्हिडिओमध्ये समजावून घेणार आहोत तुम्ही या चॅनलवर प्रथम असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा चला व्हिडिओला सुरुवात करूया आपण बँकेमध्ये गेल्यानंतर आप आपलं स्वतःचं ओळखपत्र त्या ठिकाणी दा दाखवायचं आधार कार्ड असेल किंवा एक स्वाजेट कोणतं ओळखपत्र असेल त्यानुसार ते आपल्याला ए टी एम देतील आणि ते ए टी एम दिल्यानंतर बँक मॅनेजरकडून आपणाला ते ए टी एम ॲक्टिवेट करून घ्यायचं आणि जे ए टी एम आपल्याला भेटतं त्या पॅकेटामध्ये एक पिन असतो तो, तो पिन आपल्याला त्या ठिकाणी ओपन करायचा आणि तिथून बाहेर आल्यानंतर आपणाला ए टी एममध्ये जावं लागणार आहे आता ए टी एममध्ये गेल्यानंतर काय प्रोसेस करावी लागणार आहे हा बघा आपण समजावून घेऊया आता समजा आपण आता ए टी एममध्ये आलेलो आहोत तुमच्यासमोर मा बँक ऑफ महाराष्ट्राचं ए टी एम त्या ठिकाणी दिसत आहे आणि त्या ए टी एममध्ये आपल्याला आपलं ए टी एम जे आहे ते ए टी एम आपल्याला सुरू करायचं आहे किंवा न्यू न्यू पिन जनरेट करायचं आहे आता या ठिकाणी पहा मी ए टी एम त्या ए टी एम मशीनमध्ये आहे आणि युअर ट्रान्झॅक्शन इज बिंग प्रोसेस त्याचे ट्रान्झॅक्शन प्रोसेसमध्ये आज सांगत आहे आपल्याला ए बँकेमधून जो ए टी एमचा पिन भेटलेला आहे तो सुरुवातीला नवीन ए टी एम असल्यामुळे तो ॲक्टिवेट करून घ्यावा हो लागतो तो कसा करायचा हा भाग आपण समजावून घेत आहोत आता ही प्रोसेस जी आहे आपल्यासमोर दिसत आहे त्यानंतर पहा भाषा निवडायला आलेली आहे ती भाषा मी इंग्लिश निवडलेली आहे आता या ठिकाणी प्लीज एंटर युअर पिन बँकेतून जो पिन आलेला आहे तो पिन आपण या ठिकाणी टाकलेला आहे आणि तो टाकल्यानंतर मी पुढे बॅलन्स इन्क्वायरी केलेली आहे आणि बॅलन्स इन्क्वायरी केल्यानंतर त्यावर एक रिसिप्ट आपल्याला आवश्यक आहे का त्यावरती येस म्हटलेलं आहे आणि प्लीज वेट व्हाईल युअर ट्रान्झॅक्शन इज बिंग प्रोसेस तुमचं ट्रान्झॅक्शन ही प्रोसेसमध्ये आहे पा अव्हेलेबल बॅलन्स इन युअर अकाउंट इज झिरो झिरो म्हणजे माझ्या अकाउंटवरती झिरो झिरो बॅलन्स आहे अशा प्रकारे आपण नवीन पिन जनरेट करू शकतो धन्यवाद